नमस्कार, 25 जुलैची कोरोना अपडेट बातमी। आज 25 जुलै रोजी सकाळच्या, दुपारच्या आणि सायंकाळी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 10 रुग्ण आढळून आलेले आहेत। त्यामुळे यावल तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 395 झालेली आहे। या 10 रुग्णांपैकी 2 रुग्ण फैजपूर शहरातील तर 8 रुग्ण ग्रामीण भागातील आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनासमोर चिंतेचा विषय ठरला आहे। आज 25 जुलै रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय जळगाव आणि खासगी लॅब तसेच कोविड केअर सेंटर फैजपूर येथून प्राप्त झालेल्या अहवालानुसार यावल तालुक्यात 10 रुग्ण आढळले। त्यात किनगाव गावात एक 35 वर्षीय महिला, फैजपूर शहरात 23 आणि एक 26 वर्षाचे असे 2 तरुण, बामनोद गावात एक 27 आणि एक 26 वर्षाचा तरुण, डोणगावात एक 35 वर्षीय इसम, भालोद गावात 38 वर्षीय इसम, नावी गावात 19 वर्षाची तरुणी असे आज 10 रुग्ण यावल तालुक्यात आढळले आहेत। त्यामुळे यावल तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 395 झालेली आहे। 395 आजवर जरी रुग्ण यावल तालुक्यातून आढळून आले असले तरी त्यातील 284 रुग्ण कोरोनावर मात करून घरी देखील परतले आहेत, तर 30 जणांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहेत। तर उर्वरित रुग्णांवरती फैजपूर कोविड सेंटर, जळगाव रुग्णालय, गोदावरी रुग्णालय, भुसावळ रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू आहेत। तेव्हा कोरोनापासून स्वतःचं व आपल्या कुटुंबाचं संरक्षण जर तुम्हाला करायचं असेल तर घराच्या बाहेर निघताना तोंडाला मास्क लावा, कोणतेही काम करत असताना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवा, घरी परत आल्यानंतर साबणाने हात धुऊन नंतरच आपल्या कुटुंबात मिसळा, मास्क लावताना नाक हुगळी असायला नको याची देखील तुम्ही काळजी घ्या, अन्यथा मास्क वापरून तुमचा काही उपयोग होत नाही। तेव्हा व्यवस्थित मास्क वापरा, घरी आल्यानंतर कुटुंब आपलं आपल्यामुळे इन्फेक्ट होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। आणि त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे आपल्या दाराशी दूध विक्रेता असो, भाजीपाला विक्रेता असो की फळं विक्रेता असो, त्याने देखील तोंडाला मास्क लावलं असेल तरच तुम्ही त्याच्याकडून खरेदी करा। आणि या पद्धतीची एक सामाजिक शिस्त या सर्व व्यावसायिकांमधून आपल्यासमोर जर आली तर आपल्या घरापर्यंत कोरोना येणार नाही, तरच आपण कोरोना विरुद्धची लढाई जिंकू। तेव्हा मी नागरिकांना विनंती करतो, यावल शहर नव्हे तर फैजपूर शहर आणि ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी आता दक्षता घेणे गरजेचे आहे, कारण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे। तेव्हा तुम्ही सुरक्षित राहा, तुमचं कुटुंब सुरक्षित ठेवा, एवढंच आवाहन आपल्याला करतो। धन्यवाद।